हरिओम उपास पेठ वडगाव प्रायोगिक उपासना केंद्र. माझे नाव वंदना संजय दगडे. माझा एक छोटासा अनुभव मी आता कथन करत आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा उपासना केंद्रात जात होते, म्हणजे अधिकृत उपासना केंद्र पेठ वडगावमध्ये होते, तिथं मी जात होते. त्यावेळेला जेव्हा बापूंचे चरण येणार होते, त्याच्या आधी मला मावशीनं आमच्या मुरगुड केंद्राकडनं मला कळालं होतं की जेव्हा चरण आणायला जातो आहे आपण, त्यावेळी बापू चरण स्पर्श देत आहेत. आणि असं सांगितल्यानंतर मी एकदम उत्साहानं सांगितलं सगळ्यांना, मावशीला देईन की आता चरण स्पर्श मिळणार म्हटल्यावर मी सगळ्यांना सांगितलं की आपण सगळी मिळून जाऊया, चरण स्पर्श मिळणार आहे. आणि नेमकं ज्यावेळेला वडगाव केंद्राकडनं आम्ही निघालो, त्याच वेळेला बापूंनी चरणस्पर्श बंद केलेलं होतं. आणि नेमकं त्याच वेळेला म्हटल्यावर मला इतकं म्हणजे गहरून आलं, रडायला सुटलं की काय विचारायला नको, एवढं रडले मी त्या दिवशी रात्रभर मी झोपली नाही का काय नाही, मी त्याच ह्याच्यात होते. आणि एक थोड्याच दिवसात बापू कोल्हापूरला आलेले, पण नेमकं आम्ही मला सांगितलं की कोल्हापूरला मीटिंग आहे आणि तुम्ही जावा. आणि नेमकं तिथं गेल्यानंतर कळालं की मला ऑप्शन मिळाले. काय काय असं ना, बापूच्या चरणापर्यंत मला जाणं बरोबर बापूंनी मला घडवून दिलं त्या दिवशी. आणि आम्ही 5 जण होतो, मिरज, वारणानगर, कोल्हापूर, पेठवडगाव आणि कडोली, 5 जणांनी आम्ही वाटून घेतलं प्रत्येकाने. एक जण म्हटलं मी तिलक लावणार, एक जण म्हटलं मी पेढा घालणार, एक जण म्हटलं मी अत्तर लावणार, एक जण म्हटलं मी दूध घालणार, मी म्हटलं मी चरण पुसणार, मला काय नको दुसरं तिसरं. आणि मला तर हरिओम पण बनता येईल मला बापूंना बघून. आणि तेवढ्यात मग खाली मी बसली आहे, अक्षरशः पाय बापूनं असं केल्यानंतर बापू खाली वाकून बघितले. माझी बहीण, माझं भाऊ एक आहे अमोल उपासे, शारजाला असते माझी बहीण मोनिका पेटकर, ती हे सगळेजण बघितल्यानंतर मला म्हणाले की काय नेमकं तू बापाला काय करत होतीस, खाली बघत होता तो. अगं म्हणतो माझ्याकडे बघायसाठी तर मी तसं करत होतो, म्हटलं मला भीती वाटत होती बापूंना लागलं काय कुणाष्टक, म्हणून मी असं हात चेपत होते म्हटलं पाय. आणि एकदम उठून उभारले आणि मग हरिओम बोलले, मग बापूंनी पण मला हरिओम बोलला आणि मी बाजूला. आणि माझी अतिशय सुंदर म्हणजे सुंदर मनात जेवढी आयुष्यात जेवढं मी मिळालं नाही त्या दिवशी ते मिळवलं मी बापूंच्याकडनं. चरणस्पर्श मला अक्षरशः मिळवून दिला बापूंनी शेवटाला. अंबज्ञ.